नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेले आपले चॅनल टिक्कर मराठी, तर या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण मराठी व्याकरणाचे जे काही महत्वपूर्ण प्रश्न असणार आहेत, नागपूर कारागृह पोलीस भरती होणार आहे, तर या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा. या व्हिडिओ मध्ये आम्ही सर्व जे काही रिपीटेड क्वेश्चन झाले आहेत आतापर्यंत नागपूर पोलीस भरतीसाठी, तर यामधले प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे हे प्रश्न अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत येणाऱ्या परीक्षेसाठी. तर मित्रांनो, सुरू करूया. परंतु सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मित्रांनो, आपण मराठी व्याकरण या विषयाचे अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे परीक्षेत विचारले जाऊ शकतात असे प्रश्न कव्हर करणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, आपल्या तोंडावाट्या निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश डॅश म्हणतात. तर अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे, वर्ण अक्षर व्यंजने आणि स्वरादी. तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीनं, म्हणजे आपण जे बोलतो मग काहीही असो, कुठलाही शब्द आपण बोलू तर तो शब्द कशामध्ये येतो मित्रांनो, वर्णामध्ये येतो. त्याच्यानंतर एकदा का वर्ण आले, वर्णानंतर त्याच्यामध्ये डिव्हायडेशन होतं, काही अक्षर म व्यंजने स्वरादी. परंतु मूळ ते काय असतात, सर्व वर्ण असतात. त्यामुळे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. मित्रांनो, उत्तर येत असतील तर कमेंट मध्ये उत्तर सांगत चला, जेणेकरून तुम्हालाही समजेल की तुमचा अभ्यास किती झालेला आहे. ठीक आहे, आपला दुसरा प्रश्न आहे, देवनागरी लिपी कशी लिहितात. एकदम सोपे सोपे प्रश्न प्रीवियस इयर मध्ये विचारले होते, 2018 मधले काही आपण क्वेश्चन याच्यामध्ये कव्हर करत आहोत. तर त्याच्यामध्ये हाही प्रश्न विचारलेला होता, देवनागरी लिपी कशी लिहितात. तर देवनागरी लिपी ही नेहमी कशी लिहितात, डावीकडून उजवीकडे लिहायला सुरुवात करतात. आपली जी मराठी भाषा आहे, तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी आहे. आणि आपण लिहिताना इथेही लिहिताना तुम्ही बघू शकता, इकडनं सुरुवात केली, आपण इकडनं लिहायला इकडे गेलो होता तर नाही. त्यामुळे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे की देवनागरी लिपी ही डाव्या बाजून उजवीकडे लिहितात. आणि ह्याच्यावर आपण ज्या आडव्या रेषा दिलेल्या आहेत तर त्यांना आपण शिरोरेषा असं म्हणतो. ह्याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे हाही प्रश्न उत्तर लक्षात ठेवणं अगदी महत्वाचं आहे. तर आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो, देवनागरी लिपी ही नेहमी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मराठी भाषेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत. आता वर्ण किती आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे, 34, 12, 52 आणि 48. तर मित्रांनो, आपले मराठी भाषेतले एकूण वर्ण 52 आहेत. मित्रांनो, आधी 48 होते, त्याच्यानंतर 4 हे ऍड करून ते आता 52 झालेले आहेत. आधी 48 होते, त्यामुळे 48 हे उत्तर देण्याची चूक करू नका. तर आता 52 वर्ण आहेत मराठी भाषेमध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, श श आणि स या वर्णांना काय म्हणतात. आता वर्ण काही वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्यांचे उपप्रकार पडलेले आहेत वर्णांचे. तर त्याच्यामध्ये श श आणि स याला काय म्हणतात, तर ध्वनी कठोर वर्ण उष्मे आणि अनुनासिक. तर श श आणि स हे काय आहेत, उष्मे आहेत मित्रांनो. मराठी भाषेमध्ये उष्मांनाच आपण घर्षक असंही म्हणतो, त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मनोरथ या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा. संधी विग्रह आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे, मनोरथ हा शब्द दिलेला आहे. तर याची फोड कशी होईल ते आपल्याला ओळखायचं आहे पर्यायांमध्ये. तर मन अधिक अस्त, मन विसर्ग अधिक रथ, मना अधिक उरथ, मन अधिक आरथ. तर मित्रांनो, मनोरथ याची योग्य फोड होणार आहे मन विसर्ग अधिक आरथ, मन विसर्ग अधिक रथ. त्यामुळे याची कुठली संधी तयार झाली, मनोरथ हा शब्द तयार झाला. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं
बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, सौंदर्य या शब्दाची जात ओळखा. जात ओळखायला सांगितलेली आहे. शब्द आहे सौंदर्य. चार पर्याय आहेत, गुणविशेषण, भाववाचक, नाम, शब्दयोगी अव्यय आणि सर्वनाम. तर सौंदर्य हे काय असणार आहे मित्रांनो? तर सौंदर्य हे आपलं भाववाचक नाम असणार आहे. इथे सौंदर्याचा मूळ शब्द कुठला आहे मित्रांनो? तर सौंदर्याचा मूळ शब्द आहे सुंदर. इथं जर सुंदर असतं तर सुंदर हे आपलं गुणविशेषणामध्ये आलं असतं, परंतु सौंदर्य आहे याच्यामधून एक भाव व्यक्त होतो, तर ते आपल्या भाववाचक नामामध्ये येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो अधोरेखित नामाचा कसा वाक्यात उपयोग केला आहे. आता अधोरेखित हे नाम आहे कुंभकर्ण. तर विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम आणि सर्वनाम. तर कुंभकर्ण हे काय आहे? तर विशेष नाम आहे. विशेष नाम म्हणजे काय? विशिष्ट व्यक्तीचे, प्राण्याचे जे नाव असते त्याला आपण विशेष नाम असं म्हणत असतो. त्यामुळे कुंभकर्ण हे विशेष नामामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, आदित्यचा पतंग उंच उडाला अधोरेखित शब्दासाठी योग्य विभक्ती निवडा. अधोरेखित कुठला शब्द केलेला आहे? आदित्य हा शब्द आहे आणि ह्याला प्रत्यय कोणता लागलेला आहे? चा हा प्रत्यय लागलेला आहे. आता चा हा प्रत्यय कुठल्या विभक्तीमध्ये येणार आहे ते आपल्याला पर्यायांमधून ओळखायचं आहे. पहिला पर्याय आहे पंचमी, दुसरा आहे षष्टी, तिसरा आहे द्वितीया आणि चौथा आहे प्रथमा. तर पंचमी या विभक्तीमध्ये ऊनहून प्रत्यय लागतात, षष्टी विभक्तीमध्ये चाची चेच्या प्रत्यय लागतात, द्वितीय मध्ये सलाते सलानाते आणि प्रथमा विभक्तीला प्रत्यय नसतात. तरी ते चा हा प्रत्यय लागलेला आहे. चा हा कशामध्ये येतो? आताच सांगितलं षष्टी विभक्तीमध्ये चा ची चे आणि चा हे प्रत्यय असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता. आता हे इथे हा शब्द खूप महत्वाचा आहे. विरुद्ध लिंगी, विरुद्ध वचनी हे शब्द बारकाईने बघायचे आहेत, त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकत आहेत. तर इथे आपल्याला काय विचारलं आहे? विरुद्ध लिंग करायचं आहे. विदुषी हे स्त्रीलिंगी आहे, तर विरुद्ध लिंगी म्हणजे काय करायचंय? पुल्लिंगामध्ये करायचं आहे. तर विदुषी या शब्दाचे विरुद्ध लिंगी काय होणार आहे? विदूषक, पुरुष, विद्वान आणि कुरूप. तर विदुषी या शब्दाचं विरुद्ध लिंग विद्वान असं होणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, तडे या शब्दाचे सामान्य रूप काय होते. सामान्य रूप आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. शब्द काय आहे? तळे हा शब्द आहे. आता सामान्य रूप कसं ओळखायचं मित्रांनो? तर तळे हा आपला मूळ शब्द आहे. तर तळे या शब्दाला आपण काहीही कुठलाही प्रत्यय लावून बघूया. उदाहरणार्थ तळ्यात, तळ्यास, तळ्या पुढे असं आपण लावूया. ठीक आहे. तर आपल्याला इथे मित्रांनो आता काय करायचंय? उदाहरणार्थ आपण ह्याला प्रत्यय लावून बघितलेलं आहे, तर प्रत्यय काय लागलेले आहे? त स पुढे हे प्रत्यय लागलेले आहेत. तर सामान्य रूप कुठलं असणार आहे? जेव्हा आपण शब्दाला प्रत्यय लावतो तेव्हा हे प्रत्यय काढून टाकायचे. प्रत्यय आपण काढून टाकूया. कुठला शब्द राहिला इथे? तळ्या हा शब्द राहिलेला आहे. जो मूळ शब्द असतो तो प्रत्यय लावल्यानंतर त्याच्यावर काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार काहीही बदल झाला असला तरी त्या बदलासकट जो शब्द असतो तो आपला सामान्य रूपामध्ये येतो. त्यामुळे आपलं तळे या शब्दाचं सामान्य रूप तळ्या असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मी सध्या एक पुस्तक लिहित आहे, काळ ओळखा. इथे आपल्याला काळ ओळखायला सांगितलेलं आहे. वाक्य काय आहे? मी सध्या एक पुस्तक लिहित आहे. अपूर्ण वर्तमान काळ, भविष्य काळ, रीती भूतकाळ आणि भूतकाळ
तर क्रियापद काय आहे? आहे क्रियापद आहे, लिहित आहे, इथे त आहे त्यामुळे ओळखायला एकदम सोपं आहे. मी लिहित आहे म्हणजे आपल्या कशामध्ये येणार? ही क्रिया पूर्ण झालेली नाही, ही क्रिया वर्तमान काळात चालू आहे त्यामुळे अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजेच काय? ही क्रिया आता चालू आहे, पूर्ण झालेली नाही, त्यामुळे हे आपलं अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असणार आहे. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, अग अग मशी आणि डॅश डॅश ही म्हण पूर्ण करा. आता एकदम सोपी म्हण आहे ही, अग अग मशी आणि मला कोठे नेशी. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. इथे फक्त आपल्याला म्हण पूर्ण करायला सांगितली होती. पुढचा प्रश्न आहे आपला, रामने पुस्तक वाचले या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे, कर्तरी भावे कर्मणी आणि यापैकी नाही. तर कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला प्रत्यय नाही. तर आपलं हे कुठलं वाक्य असणार आहे? कर्मणी वाक्य असणार आहे. तर उदाहरणार्थ इथे आपण घेतलं रामने पुस्तक वाचले, तर कर्माचं आपण लिंग बदलूया. रामने कादंबरी वाचली, त्यामुळे क्रियापद बदललं. कर्मानुसार जेव्हा क्रियापद बदलत तेव्हा ते आपलं कर्मणी प्रयोगाचं वाक्य असत. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ काय. तर कानाडोळा करणे या वाक्याचा अर्थ आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. चार पर्याय दिलेले आहेत, तिरके डोळे करून पाहणे, दुर्लक्ष करणे, अंत पाहणे आणि आगीत तेल टाकणे. तर कानाडोळा करणे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, माळ या शब्दाचे अनेकवचन काय होईल. तर माळ या शब्दाचे अनेकवचन माळी, माळांना, माळा आणि मोळला. तर माळ या शब्दाचे अनेकवचन माळा होणार आहे. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, बोकड या शब्दाचे लिंग बदल कोणते. आता इथे आपल्याला लिंग बदलायला सांगितलेलं आहे, वचन बदलायला सांगितलेलं नाही. बोकडी बोकडी, शेळी आणि मेंढी. तर इथं विरुद्ध लिंगी करायचं आहे आपल्याला. बोकड हे पुल्लिंगामध्ये आहे, तर पुल्लिंगाचं स्त्रीलिंगी काय होणार आहे? शेळी होणार आहे. पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, मला एवढा डोंगर चढवतो अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर मला एवढा डोंगर चढवतो, चढवतो याला अधोरेखित आहे. तर शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि साधित क्रियापद. चढवतो म्हणजेच काय? त्याच्यामधली शक्ती, त्याच्यामधलं सामर्थ्य किंवा त्याची इच्छा याच्यामधून व्यक्त होते, त्यामुळे हे आपल्या शक्य क्रियापदामध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जर पाऊस पडला तर शेतात सोने पिकेल. इथे काय आहे? जर तर आहे, म्हणजे जर असं झालं तर तसं होईल. म्हणजे आपल्याला इथे काय संकेत दिलेला आहे, पुढे जर असं झालं तर असं होईल. जर पाऊस पडला तर काय होईल? शेतात सोने पिकेल. त्यामुळे हे आपलं संकेतार्थ वाक्य असणार आहे किंवा संकेतार्थी वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, तो उठला आणि चटकन निघून गेला, अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आता आणि या शब्दाला अधोरेखित आहे. तो उठला आणि चटकन निघून गेला, तर कुठला अव्यय असणार आहे? उभयान्वय अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय आणि यापैकी नाही. तर केवल प्रयोगी अव्ययामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं. तिथे आणि, व, पण, परंतु, म्हणून, की, जे असे कुठलेही शब्द नसतात. शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्ययामध्ये काय असतं? नामाला जोडून जी क्रियाविशेषणे येतात, वर, खाली, पुढे, मागे, जवळ, हे आपले शब्दयोगी अव्ययांमध्ये येतं. तर हे आणि कशामध्ये आहे मित्रांनो? आणि व हे आपल्या उभयान्वय अव्ययामध्ये येतात. दोन वाक्य जोडतात उभयान्वयी अव्ययांनी, तर हे आपलं उभयान्वयी अव्यय असणार आहे. पहिला पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, व आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून कोणते वाक्य तयार होते.
आत्ताच आपण प्रश्न बघितला त्याचं उत्तर या प्रश्नामध्ये आहे. तर उभयान्वयी अव्यय, ही उभयान्वयी अव्यय म्हणजे आणि कशामध्ये येतं? उभयान्वयी अव्ययामध्ये. आणि इथं विचारलं होतं आणि कुठला प्रकार आहे उभयान्वयी अव्ययाचा, तर आपल्याला इथे काय विचारले आता? तर हे ही उभयान्वये वापरून कुठलं वाक्य तयार होतं? मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य, केवल वाक्य आणि यापैकी नाही. तर व आणि किंवा हे आपलं हे शब्द वापरून संयुक्त वाक्य तयार होत. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बाजारहाट या शब्दात कोणता समास आहे? समास आपल्याला विचारलेला आहे. इतरेतर द्वंद्व, समाहार द्वंद्व, द्विगु आणि अव्ययी भाव समास. अव्ययी भाव समासामध्ये प्रथम पद प्रधान असतं. द्विगु समास, द्विगु समास म्हणजे त्याचं पूर्वपद हे संख्या असतं आणि द्विगु समास हा कर्मधारयाचा उपप्रकार आहे. दुसरा आहे समाहार द्वंद्व, ह्याच्यामध्ये बरेच शब्द हे आपले जे आहारामध्ये समाविष्ट होतात त्यांचा उल्लेख किंवा त्यांचा समावेश समाहार द्वंद्वामध्ये होतो. इतरेतर द्वंद्व, इतरेतर द्वंद्व मध्ये आपण आणि व हे शब्द वापरत असतो. तर बाजार हाट हे आपलं समाहार द्वंद्वामध्ये येणार आहे. म्हणजे बाजारहाट म्हणजे बाजार आणि तत्सम वस्तू, म्हणजे बाजार आणि ज्या किरकोळ छोट्या मोठ्या वस्तू असतात त्यांना आपण बाजारहाट असं म्हणतो. त्या वस्तू जेव्हा आपण खरेदी करायला जातो तेव्हा आपण म्हणतो की बाजारहाट करायला चाललोय, म्हणजे आपल्याला बाजार घ्यायचा. आणि त्याच्याच बरोबर ज्या किरकोळ गोष्टी लागतात आपल्याला घरामध्ये त्या त्याच्यामध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मरणात खरोखर जग जगते अलंकाराचा प्रकार ओळखा. अलंकाराचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. दृष्टांत अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, विरोधाभास अलंकार आणि सार अलंकार. तर मरणात खरोखर जग जगते हे वाक्य आपलं विरोधाभास अलंकाराचं असणार आहे. का? कारण विरोधाभास अलंकारामध्ये वरवर पाहता तिथे आपल्याला जसा काही विरोध झाला आहे किंवा विरोध दर्शवला आहे असं भासतं, परंतु जेव्हा आपण ते वाक्य वाचतो त्याचा अर्थ समजून घेतो तेव्हा आपल्याला समजतं की इथे विरोध नाहीये. त्यामुळे हे आपलं विरोधाभास अलंकाराचं उदाहरण असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खाली दिलेल्या शब्दापैकी तत्सम शब्द कोणता? तत्सम शब्द इथे आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. अडकित्ता, पगार, ग्रंथ आणि हाड. तर तत्सम शब्द म्हणजे काय मित्रांनो? तर तत्सम शब्द म्हणजे जे शब्द मराठी भाषेतून जसेच्या तसे, संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे अनुकरण केलेले आहे, त्यात कुठलाही बदल केलेला नाही, असे शब्द आपल्या तत्सम शब्दांमध्ये येतात. तर ग्रंथ हा शब्द आहे, ग्रंथ हा शब्द आपला संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसा घेतलेला आहे. त्यामुळे ग्रंथ हा आपला तत्सम शब्दामध्ये येणार आहे. तर पुढे बघूया आपण, खालील पैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही? तर बटाटा, पगार, चावी आणि चिंदी हे चार शब्द आहेत. तर पोर्तुगीज भाषेतील शब्द नाही असं विचारलेलं आहे. तर बटाटा, पगार, चावी हे तीनही आपले पोर्तुगीज भाषेतले आहे. चिंदी हा शब्द फक्त वेगळा आहे. चिंदी हा आपला कानडी भाषेतला शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील पैकी उपसर्ग साधित शब्द निवडा. आता उपसर्ग साधित शब्द आपल्याला निवडायला सांगितलेला आहे. उशीर, ऐरण, ऐनवेळ आणि वेळेवर. तर उशीर, ऐरण यांना कुठलाही उपसर्ग किंवा प्रत्यय लागलेला नाही. ऐन वेळ मूळ शब्द आहे वेळ, वेळेवर मूळ शब्द आहे वेळ. तर इथे ऐन आणि इथे वर, तर वर हा इथे शब्दाच्या शेवटी लागला म्हणून तो प्रत्यय आहे आणि ऐन हा शब्दाच्या पूर्वी लागला म्हणून तो उपसर्ग आहे. तर उपसर्ग साधित शब्द आपल्याला सांगितला होता. तर पर्याय क्रमांक 3 ऐन वेळ हा आपला उपसर्ग साधित शब्द आहे. मूळ शब्दाच्या पूर्वी जेव्हा उपसर्ग लागतो तो आपला उपसर्ग साधित किंवा उपसर्ग घटित शब्द असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजे बरोबर शब्द आपल्याला ओळखायला सांगितलेला
आहे आयुष्य 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 आणि आयुष्या. तर शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध शब्द आपला असणार आहे आयुष्य. यला पहिला उकार असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, केलेले उपकार जो जाणत नाही असा कोण? कृतघ्न, कृतज्ञ, निरीच्छ आणि कर्मयोगी. तर केलेला उपकार जो जाणतो तो असतो कृतज्ञ, आणि केलेला उपकार जो जाणत नाही तो आपला कृतघ्न मध्ये येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, म्हणीचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. भीक न कोपन कुत्रा आवर ही म्हण आहे, याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. तर याचा योग्य अर्थ असणार आहे, उपकार नकोत पण छळ आवर. म्हणजे काय? तर तू माझ्यावर उपकार करू नको किंवा मला उपकाराची अपेक्षाही नाही, परंतु जो छळ चालवलेला आहे तो मात्र बंद कर, असा या म्हणीचा अर्थ असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, लोखंडाचे चणे खाणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? वाक्प्रचाराचा अर्थ विचारलेला आहे, लोखंडाचे चणे खाणे. 4 पर्याय दिलेले आहेत. तर बरोबर उत्तर असणार आहे, भरपूर परिश्रम करणे किंवा भरपूर परिश्रम घेणे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. प्राचीन हा शब्द आहे, प्राचीन म्हणजे जुना, तर याचा विरुद्धार्थी आपल्याला विचारलेला आहे. तर अर्वाचीन हा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पारंपरिक म्हणजे प्राचीन जुनाच येतो तो पण, तर इथे आपल्याला विरुद्धार्थी म्हणजे उलट अर्थाचा शब्द विचारला होता. तर अर्वाचीन हा प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. वृत्तपत्र, होडी, चांदणे आणि कुमारिका. तर कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे मित्रांनो चांदणे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहे असे लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापराल? बोलणाऱ्याचे तोंडचे जे शब्द असतात ते लिहिण्यासाठी आपण काय वापरत असतो? दुहेरी अवतरण चिन्ह. आणि इथे शब्द असतो दुहेरी अवतरण चिन्ह आपण वापरत असतो बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आपल्याला जेव्हा लिहायचे असतात तेव्हा दुहेरी अवतरण चिन्ह. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो हे प्रश्न होते नागपूर कारागृहासाठी जी परीक्षा होणार आहे पोलीस भरतीची, त्या परीक्षेमध्ये अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे याच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिककर मराठी या यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला दिसण्यासाठी जे नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल दी बेस्ट. जय हिंद.